पंढरीच्या सुखा अंत पार नाही लेखा, शेषा सहस्र मुखा न वर्ण वेची, पंढरीच्या सुखा तोची अधिकारी जन्मोजन्मी वारी घडली तया। नमस्कार, मी मधुरा। तुकोबांच्या पालखीतलं दुसरं गोल रिंगण आज इंदापुरात पार पडलंय, तर माऊलींची पालखी फलटाणा तालुक्यातील बरड मुक्कामी आहे आणि सातारा जिल्ह्यातला हा शेवटचा मुक्काम आहे। ह्याच वारीतील आनंदमयी क्षणांवरच आहे आजची आनंदवारी। आनंदाचे डोही आनंद तरंग असाच काहीसा अनुभव आज इंदापूरमध्ये आला। आज सुकोबांच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण इंदापूरमध्ये पार पडलं। इंदापूरच्या कदम विद्यालयाच्या प्रांगणात यावेळी भक्तीचा महापूर लोटला होता। ह्या भक्तिमय वातावरणाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। पावसाच्या हजेरीमध्ये आज इंदापूरकरांनी तुकाराम महाराजांच्या गोल रिंगणाचा सोहळा अनुभवला आहे। निनगाव केतकीवरून पालखी आज सकाळी इंदापूरकडे मार्गस्थ झाली आणि आज इंदापूरमधील कदम विद्यालयाच्या प्रांगणात अपूर्ण रिंगणाचा सोहळा पार पडलेला आहे। आज या ठिकाणी चार वेळा अश्वाची दौड झाली। अश्वाने चार वेळा दौडून हे रिंगण पूर्ण केलं आणि त्यानंतर इथे उपस्थितांनी अश्वाची चरणधूळ घेण्यासाठी एकच गर्दी केली। आज सकाळीच निमगाव केतकीवरून पालखी इंदापूरकडे मार्गस्थ झाली। 11:00 सुमारास जेव्हा पालखी इंदापूरमध्ये दाखल झाली त्यावेळी मोठ्या जल्लोषात या सगळ्या इंदापूरकरांनी या ठिकाणी स्वागत केलेलं आहे पालखीचं आणि त्यानंतर हा असा अनुपम सोहळा पाहण्यासाठी इंदापूरकरांनी मोठी गर्दी केली आणि आपण बघू शकतो हा सोहळा पार पडल्यानंतर या ठिकाणी उडीचा खेळ खेळला जात आहे। दुसरीकडे महिला वारकरी ज्या आहेत त्या फुगडी आणि झिम्मा खेळताना दिसत आहेत। एकूणच वारीमध्ये रिंगण सोहळ्याचं खास आकर्षण असतं। जणू काही प्रत्येक वारकरी आणि वारीच्या वाटेवरील गावामध्ये येणारे ग्रामस्थ ते या रिंगण सोहळ्याची मोठ्या आतुरतेने वाट बघत असतात आणि जरी त्यांना पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन जरी घेता येत नसलं तरी या संतांच्या दर्शनाने ते कृतकृत्य होतात आणि एकूणच पंढरीची वारी जणू काही ते आपल्या गावीच अनुभवतात। पूर्वजल्ले सिद्धार्थ शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, इंदापूर। निमगाव केतकीचा मुक्काम संपून तुकोबांची पालखी आज सकाळी इंदापुरात आली आहे। दुपारी 12 पालखीचं इंदापूरमध्ये आगमन झालं। यावेळी काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी पालखीचं स्वागत केलं आणि रथाचं सारथ्य केलं। यावेळी त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी। आज हर्षवर्धन पाटील यांनी देखील रिंगण सोहळ्यामध्ये सहभाग घेतलेले, केवळ सहभागच घेतला नाही, त्यांनी तुकोबांच्या पालखीचं सारथ्य देखील केलं। साहेब, कसा होता अनुभव? एक अतिशय मला आनंद देणारा आणि अस्मरणीय अशा प्रकारचा आनंद होता आणि दरवर्षी सरावाप्रमाणे मी स्वतः या पालखी सोहळ्यामध्ये असतो। संत जगद्गुरू तुकाराम महाराजांचा जर कर्तृत्व बघितलं आपण तर खरंच आज हजारो वर्ष ही प्रथा पुढे चालणार आहे आणि म्हणून मनापासूनचा आनंद आहे आणि त्या आनंद घेण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो। आज पाऊस देखील पडला मात्र तरीही उत्साहामध्ये कुठे कमतरता दिसत नाहीये, कशा प्रकारे इथे वारकऱ्यांची व्यवस्था केलेली आहे कारण की पावसाचे दिवस आहे? नाही, इथं गेल्या अनेक पिढ्यापासूनची व्यवस्था अतिशय उत्तम केली जाते। पाऊस पडला एक वेगळा आनंद झाला शेतकऱ्यांना, तरी परंतु कितीतरी संकट आली तरी इथला इंदापूर तालुक्यातला रहिवासी आणि नागरिक हा प्रथम प्राधान्य या पालखी व्यवस्थेकरता करत असतो, ही आतापर्यंतची प्रथा आहे। मी एवढीच प्रार्थना करतो पांडुरंग चरणी की या राज्यामध्ये शेतकऱ्यांचं भलं व्हावं, ज्या आत्महत्या होत आहेत त्या थांबवाव्यात। 15 लाख रुपये खात्यामध्ये भरण्याची जी भूमिका केली होती सरकारने ती शेतकऱ्याच्या खात्यात पैसे जमा व्हावेत, त्याचबरोबर शेतकऱ्यांचा हमी भाव दीडपट मिळावा, उत्पन्न दुप्पट व्हावं आणि जी काळाधन जी गोळा केलेली आहे ती पांडुरंग चरणी एवढीच प्रार्थना आहे की ती सर्वसामान्य माणसांपर्यंत यावी आणि त्याची माहिती लोकांना व्हावी। सर, नेमकं वारीच्या दिवसातच काही 2-3 दिवसापूर्वी काही वादाचे वादही उभारले होते, तुकाराम महाराजांचं खून झालं असं वक्तव्य देखील करण्यात आलं होतं आव्हाड करून, त्याविषयी काय प्रतिक्रिया द्या? नाही नाही, एक षड्यंत्र आहे। जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे सर्वश्रेष्ठ संत आहे, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि अशा प्रकारचे जर त्यांना बदनाम करणारी वक्तव्य जर कोण करत असेल तर या राज्यातला सर्वसामान्य माणूस हे सहन करणार नाही। मला असं वाटतं चुकीच्या पद्धतीने लोकांच्या भावना भडकून देण्याचा प्रयत्न करू नये आणि ह्या गोष्टीचा मी निषेध करू। धन्यवाद। व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ शिर्केसह अश्विनी पवार, झी मीडिया, इंदापूर।
वीणा चिपळ्या घेतलेले संत तुकोबा, विठ्ठल रुक्मिणी आणि वारकऱ्यांच्या वेशातील विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी आज इंदापूरमध्ये पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. तुकोबांच्या पालखीचं स्वागत करण्यासाठी दरवर्षी समर्थ मंडळाच्या निवासी शाळेकडून या विद्यार्थी दिंडीचं आयोजन केलं जातं. आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार यांनी. संत तुकोबांची पालखी आज इंदापूर मुक्कामी आहे आणि इंदापुरामध्ये या पालखीचं स्वागत नेहमीच मोठ्या उत्साहात केलं जातं. आता सध्या इंदापूरमध्ये जरी पाऊस पडत असला तरी सगळे नागरिक जे आहेत ते सज्ज झालेले आहेत तुकोबांच्या पालखीचं स्वागत करायला. आणि त्याचबरोबर आपण बघू शकतो इथल्या गावकऱ्यांबरोबरच या इंदापूरमधले मुखबधीर विद्यालयामध्ये शिकणारे काही विद्यार्थी जे आहेत ते देखील मोठ्या उत्साहात या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत. पालखीचं स्वागत करताना दिसत आहेत. आणि एकूणच दरवर्षीच हे जे विशेष आणि दिव्यांग विद्यार्थी आहेत ते अशा प्रकारे वारकऱ्याच्या वेशामध्ये येऊन या ठिकाणी रिंगणाच्या सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात, पालखीचं स्वागत करत असतात. आणि याही वर्षी त्यांनी आपला शिरस्ता कुठे मोडलेला नाही आहे. विशेष आणि दिव्यांग असताना देखील या विद्यार्थ्यांचं आपण उत्साह बघू शकतो. एक वारकऱ्याच्या वेशामध्ये येऊन ते देखील या वारीचा आनंद घेताना दिसत आहेत. आणि एकूणच नक्की काय उद्देश आहे याबद्दल आपण विचारणार आहोत. या विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक आहेत माझ्याबरोबर. सर, काय सांगाल तुम्ही, दरवर्षी हे विद्यार्थी सहभागी होत असतात, काय काय तुमचा उद्देश असतो या निमित्ताने? समर्थ व्यायाम मंडळाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष झालं ही मुखबधीर मतिमंद मुलांची शाळा चालवली जाते. आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रदीपदादा गारटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 150 विद्यार्थी ह्या निवासी शाळेत आहेत. आणि या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक ज्ञान व्हावं हा यामागचा उद्देश आहे. विद्यार्थी समाजाच्या मुख्य प्रवाहात यावेत, या विद्यार्थ्यांना सामाजिक सांस्कृतिक ज्ञान मिळावं हा या दिंडीमागचा उद्देश आहे. एकूणच आपण बघू शकतो हे जे सगळे दिव्यांग आणि विशेष विद्यार्थी असतात ते खरं तर अशा आनंदाच्या सोहळ्यापासून नेहमीच वंचित राहतात. मात्र मोठ्या हिरारीने आज ठिकाणी हे सगळे जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी सहभाग घेताना दिसत आहेत आणि पालखी सोहळ्याचा आनंद घेताना हे सगळे विद्यार्थी दिसत आहेत. आणि एकूणच आता ह्या सगळ्या सोहळ्याचा आत्ता अनुभव घेत आहेत त्या आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या इंदापूरमध्ये उपस्थित आहेत. अश्विनी, आनंदाचे डोही आनंद तरंग असाच खरं तर भाव ह्या सगळ्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघायला मिळत असणार आहे, कारण की रिंगण सोहळा पार पडलेला आहे. आणि आता सध्या पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे त्याविषयी? सगळ्यात प्रथम अधुरा मला असं सांगावं असं वाटतं की आज इंदापूरमध्ये हा पालखी सोहळा दाखल झाला तो पावसामध्ये. आणि वरुण राजाने स्वागत केल्यानंतर इथे आलेल्या वारकऱ्यांचा उत्साह दुणावला, त्यामुळे आता इंदापूरमध्ये असं चित्र दिसतंय की सध्या सगळे वारकरी रिंगण सोहळा अनुभवून आणि आपली दुपारचं जेवण करून आराम करून पुन्हा एकदा त्यांच्या राहुट्यांमध्ये आलेल्या बाहेर आलेल्या राहुट्यांमधून. आणि पावसानेही विश्रांती घेतलेली आहे. हरिपाठाच्या कार्यक्रमाची तयारी हे सगळे जे वारकरी आहेत ते आत्ता करत आहेत. आणि एकूणच आता पाऊस झालेला आहे बाहेर, तर आपल्या गावालाही पाऊस असेल का असं काही या सगळ्या ज्या वारकरी महिला आहेत यांच्यामध्ये चर्चा चालली. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. मावशी, कुठून आलात तुम्ही, किती वर्ष वारी करता आणि आता पाऊस झाला तर कसं वाटतं? हे 5 वर्ष वारी तुकाराम महाराजांच्या संघ आहे आणि 12 वर्ष माऊली संघ केली. आणि आमच्या गावावर निघाल तिकडे बी थोडा थोडा पाऊस होता, पण आज फोन करणार आलाय पाऊस भरपूर झाला म्हणजे पाणी चांगलं झालं आमच्या शेताला. घेतलं गेलं आम्ही भात लावणार. तुम्ही काय सांगाल मावशी, तुम्ही कुठून आला आणि काय आता पाऊस झाला आहे तर घरी तुम्हाला जायची ओढ आहे का विठ्ठलाकडे जायचं आहे, काय सांगाल? आमच्या इकडं आम्हाला आता विठ्ठलाकडे जायची ओढ आहे, कारण आता ही वारी लेट झाल्यामुळे आम्हाला अशी ओढ लागली की आम्ही विठ्ठलापर्यंत कधी पोहोचतो आहे अशी ओढ लागलेली आहे. तुम्ही आता भजन तुमच्या हरिपाठाची तयारी करताय, बाहेर पाऊस पडतोय, दुसरीकडे विठ्ठलाकडे जायची ओढ लागलेली आहे, कुठला अभंग म्हणणार आहात तुम्ही? आम्ही म्हणणार ना ते कार ये उशीर लावीला देवा, कारे उशीर लाविला देवा माझा विसर पडला, कारे कारे उशीर लाविला देवा माझा विसर पडला, तुझ्यासाठी मी सोडिले घरदार सोडिला संसार,
कारे उशीर लाविला देवा माझा विसर पडला, कारे उशीर लाविला देवा माझा विसर पडला, तुझ्यासाठी राहील उपवासी करील एकादशी, तुझ्यासाठी राहील उपवासी करील एकादशी, कारे उशीर लाविला देवा माझा विसर पडला, कारे उशीर लाविला देवा माझा विसर पडला। एकूणच मधुरा आपण बघू शकतो की बाहेर पाऊस पडल्यामुळे आणि गावाकडून ही पावसाची वर्दी आल्यामुळे आता या सगळ्या वारकरी महिला ज्या आहेत त्या आता खुश दिसत आहेत आणि कधी एकदा आपण आपल्या पांडुरंगाला भेटतो असं त्यांना झालेलं आहे, कारण की अधिक महिन्यामध्ये येऊन गेलेलं आहे त्यामुळे वारीला एक महिना उशीर झालेला आहे, त्यामुळे असं साकडं या देवाला घालत आहेत की कारे उशीर करायला आम्हाला लवकर तो पंढरीला बोला मधुरी। अगदी आणि आता पांडुरंगाच्या दर्शनाची आस या सगळ्यांनाच लागलेली आहे। अश्विनी आपले खूप खूप धन्यवाद या संपूर्ण खरं तर भक्तिमय वातावरणात तुम्ही आम्हाला घेऊन गेलात त्याबद्दल। आणि एकूणच आपण बघतोय की इंदापुरातलं रिंगण सोहळा पार पडलेला आहे आणि आता हरिपाठाचा गजर आता होणार आहे त्या ठिकाणी। आणि इंदापुरातील मुक्कामापूर्वी संत तुकारामांची पालखी निमगाव केतकीमध्ये होती आणि महाराष्ट्रात नागवेडीच्या विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीत लाखो वैष्णव भक्तांचं पालखी सोहळ्याचं आगमन झाल्यावर येथील पानमळेधारक शेतकरी वारकऱ्यांना विड्याची पानं वाटतात आणि ही मागील अनेक वर्षांची परंपरा आहे। अशा प्रकारे पानमळेकरी आणि गावकऱ्यांना पांडुरंगाची सेवाच घडत असल्याची भावना ते व्यक्त करत आहेत। आणि ह्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी। जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ज्यावेळेस सिंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी या ठिकाणी येतो त्यावेळेस येथील जे विड्याचे पानमळेधारक आहेत ते या वारकऱ्यांना आपल्या शेतातील पानमळ्यामधील पाने वाटत असतात आणि या गावाचा इतिहासच तो आहे की निमगाव केतकी हे पानाचं निमगाव देखील म्हणून ओळखलं जातं। या ठिकाणी काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की कशा पद्धतीने त्यांची भावना आहे काय करता। आज या निमगाव केतकी परिसरामध्ये बऱ्याच दिवसापासून महाराजांची पालखी येते आणि हे निमगाव केतकी गाव पानासाठी प्रसिद्ध आहे आणि पानासाठी प्रसिद्ध असल्यामुळं आमची बी भावना लोकांना वारकऱ्यांना काहीतरी वाटप करावं, आमच्यापाशी पान असते त्याच्यामुळं आम्ही वाटप करतो आणि ही गाव पानासाठी प्रसिद्ध आहे। इथं आसपासची म्हणजे माळवाडी असेल, गोतंडी, शेळगाव, निमगाव या परिसरातली लोक बरीचशी म्हणजे पानाचं उत्पादन करतात। या ठिकाणी इथले पान वाटप करणारे असतील किंवा वारकरी असतील हे देखील या ठिकाणचा ह्या सेवेचा आनंद घेत आहेत। जावेद मुलाणी, जी मीडिया, निमगाव केतकी, इंदापूर। अहमदनगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथगड इथल्या संत वामनभाऊ महाराजांची पालखी पंढरपूरकडे आता मार्गस्थ झाली आहे आणि या पालखीचा पहिला रिंगण सोहळा जामखेडमधल्या जमादार वाडीत संत वामनभाऊ गडावरती झाला आहे। संत वामनभाऊ महाराज मंदिरासमोर प्रांगणात रिंगण सोहळ्याला प्रारंभ झाला। पताकाधारी वारकरी, वीणेकरी, टाळ मृदुंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हारे विठ्ठल, गहिनीनाथ महाराज की जय, सद्गुरु वामनभाऊ महाराज की जय असा जय जयकार करत पालखी प्रदक्षिणा त्यांनी पूर्ण केली आणि त्या पाठोपाठ दिंडीतील अश्वांनी प्रदक्षिणा पूर्ण केली आणि भाविकांच्या डोळ्याचं पारणच फेडलं। या भागातून पंढरपूरला जाणारी ही सर्वात मोठी दिंडी आहे। राज्यभरातून सुमारे 25,000 अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत। आता सियारे फंडातून तो दिल्लीला गेलेला आहे, येत्या 2 महिन्यात त्याला मंजुरी मिळेल। याशिवाय पुढचा जो आहे जामखेड करमाळा माढा तालुक्याचा जो रस्ता आहे याच्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करतो आहे, पण त्याला आम्हाला पाहिजे तसं यश आलेलं नाही। आमच्या मतदारसंघात पुढचा रस्ता तर होऊनच जाईल, पुढे हा पण आपला करायचा आहे, याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो। पहिल्या रिंगण जामखेडच्या पुढे दमदारवाडी या ठिकाणी सद्गुरु वामनभाऊ महाराज गड म्हणून स्थापन झालेला आहे। पहिलं रिंगण तिथे होतं आणि त्यानंतर दुसरं रिंगण आठे म्हणून भोगेवाडीच्या अलीकडे होतं, तिसरं रिंगण पावका पटंगावर होतं पटंगावर, असे 3 रिंगण या ठिकाणी होतात। शेवटचं उभं रिंगण असतं, 2 गोल रिंगण असतात। पंढरपूरला पायी दिंडीनं निघालेले वारकरी ईश्वर भक्तीत तल्लीन होण्यासाठी भजनाचा मार्ग अवलंबतात आणि ह्या भजनाला साथ संगत असते ती वाद्यांची, पखवाज, मृदुंग, टाळ, चिपळ्या आणि विमा
वारकरींच्या निमित्तानं नगरमध्ये या वाद्यांची विक्री आता मोठ्या प्रमाणात होते. नगरचे हार्मोनियम मृदंग संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. वारीच्या काळात हे दुकानदार त्यांची मोठ्या प्रमाणात विक्री करतात. मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात राहणाऱ्या दिंड्या नगरमधून जात असल्या कारणाने या काळामध्ये नगरमध्ये वारकऱ्यांची मांदियळी असते. भजनांना साथ संगत करणारे वादक नगरमध्ये थांबून आपल्या वाद्यांची दुरुस्ती करून घेतात आणि नवीन वाद्य खरेदी करतात. ही वाद्य तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागतो, त्यामुळे खूप आधीपासूनच ह्याची तयारी सुरू असते. ते पाखवाचं वारीच्या ह्याच्यात फक्त पाखवाचं चालतात. कमीत कमी आजूबाजूच्या आपल्या पूर्ण जिल्ह्यातून शेजारच्या जिल्ह्यातून सुद्धा पाखवाचं येतात. कमी 200-250 पाखवाचं कमीत कमी आम्ही रिपेरिंग करतो नवीन विकतो. आणि आता वारी झाली की परत तबले चालू होतात. तबले बनवतो. तबलेसुद्धा आमचे खूप प्रसिद्ध आहेत. तबल्याची खूप मागणी आहे. तबले तर आमच्याकडं पुणे मुंबई लांबून नांदेड असं औरंगाबाद दुरून कलाकार लोक येतात तबला बनवायला माझ्याकडे. ते कसं आहे की असं दिवाळीचे संबंध झालेले वारकऱ्यांशी कलाकारांशी असे मित्राचे संबंध झालेले, त्याच्यामुळं मागणी खूप आहे मला. टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकारामांचा अखंड नामघोष, गजानन महाराजांचा जयघोष, भजनांची मांदियाळी अशा भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात शेगावच्या श्री गजानन महाराजांचा पालखी सोहळा सोलापुरात मुक्कामी आलाय. यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले, आमदार सिद्धराम म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे CEO डॉक्टर राजेंद्र भारुड स्वागतासाठी उपस्थित होते. शिस्तबद्धतेसाठी नावाजलेला हा पालखी सोहळा सोलापुरात दाखल झाल्यानं भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. सोलापूर जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मानाच्या 9 पालख्यांपैकी पहिल्या पालखी सोहळ्याचं सोलापूरकरांनी मोठ्या उत्साहात स्वागत केलंय. मार्गस्थ होत असताना गजानन महाराज पालखी सोलापूर जिल्ह्यात पाऊस घेऊन आलेला आहे. आज गजानन महाराजांच्या चरणवंदन करून हे सांगतो की येणाऱ्या वर्षकाला चांगला पाऊस हो, या जिल्ह्यातल्या लोकांना सुखी समृद्धी ठेवावं. या येणाऱ्या पालखींबरोबर गजानन महाराजा या वारीसोबत जे आलेले आहेत वारकरी लोकांचं आणि या सगळ्यांचं ज्या काही सुविधा करायला पाहिजे त्या शासनाच्या वतीने सगळ्या सुविधा सगळ्या यंत्रणा सज्ज आहेत आणि यांना कुठेही त्रास होणे याची सगळी दक्षता घेतली जाईल. आणि वारी 2018 ज्या 9 मानाच्या पालख्या पंढरपूरला येतात त्यापैकी पहिली पालखी गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आज रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे. सर्व वारकऱ्यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो. त्यांच्या सगळ्या सोयीसुविधाकरता जिल्हा प्रशासन हे सज्ज झालेलं आहे.